going to learn about microsporogenesis. चला आता पाहूया व्हाट इज मीन बाय मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर पा मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय. तर मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर. इट इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि हे जे मायक्रोस्पोर असतात हे मायक्रोस्पोर मायक्रोस्पोर मदर सेलपासून तयार होतात आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतात. मग जे प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेल असते ही डिप्लॉईड असते आणि तिचं मेयोसिस झाल्यानंतर त्यापासून हॅप्लॉईड मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स तयार होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. याच्या मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड्स मेयोटिकली टू फॉर्मेटेड ट्रॅक ऑफ हॅप्लॉईड मायक्रोस्पोर्स ऑर पोलन ग्रेन. प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेलपासून चार मायक्रोस्पोर्स तयार होतात आणि म्हणून त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज अ टेट्रॅड ऑफ हॅप्लॉईड मायक्रोस्पोर. आणि मायक्रोस्पोर मदर सेल ही डिप्लॉईड असते आणि त्यापासून हे हॅप्लॉईड मायक्रोस्पोर्स तयार होतात. आणि हे मायक्रोस्पोर कसे असतात दॅट इज हॅप्लॉईड इन नेचर. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि हे जे मायक्रोस्पोर असतात हे कशापासून तयार होतात तर दॅट इज अ MMC मीन्स मायक्रोस्पोर मदर सेल. प्रत्येक एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून चार मायक्रोस्पोर्स तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर मायक्रोस्पोर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोलन ग्रेन. आता या मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे ते आता आपण पाहूया. तर पा डायग्रॅम पा डायग्रॅमच्या सगळ्यांनी अगोदर ऑब्झर्वेशन करा. या डायग्रॅममध्ये पा दोन लेअर दिसतात इंटाइन आहे एक्झाइन आहे नंतर एक न्यूक्लियस आहे नंतर याच्यामध्ये व्हॅक्युल दिसतात जर्म पोर आहे. पा दर दोन मार्काला या एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात पण स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. तर आता पाहूया आपण स्ट्रक्चर. तर दॅट इज अ फर्स्ट पॉईंट टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉईड युनिसेल्युलर बॉडी विथ अ सिंगल न्यूक्लियस. हे जे पोलन ग्रेन असतात हे पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल असतात हॅप्लॉईड असतात अँड या पोलन ग्रेनमध्ये फक्त एकच न्यूक्लियस असतो दॅट इज अ सिंगल न्यूक्लियस. सेकंड पॉईंट आहे पा इट इज अ सराउंडेड बाय अ टू लेअर वॉल दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म. तर आपण डायग्राम जर पाहिली तर डायग्राममध्ये दोन लेअर दिसतात पा आउटर लेअर आणि इनर लेअर अँड दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म असं म्हणतात. इट इज अ सराउंडेड बाय अ टू लेअर वॉल इट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म. इनर अँड आउटर वॉल दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म. द थर्ड पॉईंट आहे पा द आउटर लेअर इट इज कॉल्ड ॲज अ एक्झाइन. आउटर लेअर इट इज कॉल्ड ॲज अ एक्झाइन. आणि एक्झाइन म्हटलं तर एक्झाइन इज थिक अँड मेड अप ऑफ ए कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोपॉलिनियल. हा जो आउटर लेअर असतो हा आउटर लेअरला एक्झाइन असं म्हणतात आणि हा एक्झाइन कसा असतो थिक असतो आणि हा एक्झाइन एक कॉम्प्लेक्स एक सबस्टन्सेसपासून बनतो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोपॉलिनियम अँड दॅट इज अ टॅपेटम. आपण टीएस ऑफ अँथर हा पॉईंट शिकलो त्या टीएस ऑफ अँथर त्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये जे अँथर वॉल असतात त्या अँथर वॉलमध्ये एक आपण लेअर पाहिला दॅट इज अ टॅपेटम अँड टॅपेटम सिक्रीट दॅट इज अ स्पोरोपॉलिनियम. आणि हा जो आउटर लेअर आहे एक्झाइन हा एक्झाइन इट इज अ मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्स अँड इट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोपॉलिनियम. नंतर फोर्थ पॉईंट आहे पा इट मे बी स्मूथ ऑर विथ ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्पेसिस. हा जर आपण आउटर लेअर जर पाहिला एक्झाइन हा एक्झाइन स्मूथ असतो पण या डायग्रॅम जर आपण पाहिली तर डायग्रॅममध्ये हा स्मूथ नाही हा कसा दिसतो इट मे बी स्पायनी. ही एक्झाइन दोन टाईपचे असतात स्पायनी ऑर स्मूथ. आता या डायग्रॅममध्ये जो काढलेला एक्झाइन हा कसा आहे हा स्पायनी आहे आणि जे इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लॅन्ट असतात
त्यामध्ये हा जो एक्झाइन असतो हा स्पाइनी असतो आणि जे विंड पॉलिनेटेड जे प्लांट असतात त्यामध्ये हा जो आउटर लेयर असतो हा कसा असतो स्मूथ असतो। तर फिफ्थ पॉइंट पा, इट इज अ रेजिस्टन्स टू द केमिकल, यामधून केमिकल यामध्ये त्याला प्रतिकार करतो, ते इट इज अ रेजिस्टन्स टू द केमिकल्स। सिक्स पॉइंट पा, ऍट सम प्लेसेस एक्झाइन इज व्हेरी थिन शोईंग थिन एरियाज नोन ॲज जर्म पोर। या हा जो एक्झाइन जर आपण पाहिला हा एक्झाइन कसा असतो थिन असून त्यामध्ये स्मॉल स्मॉल पोर्स प्रेझेंट असतात अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ त्याला म्हणतात जर्म पोर्स असं म्हणतात। जे मोनोकॉट प्लांट असतात त्या मोनोकॉट प्लांटमध्ये दॅट इज अ ओनली वन जर्म पोर इज प्रेझेंट अँड इट इज कॉल्ड ॲज अ युनिपोरेट जर्म पोर। आणि आपण जर डायकॉट प्लांट पाहिले तर डायकॉट प्लांटमध्ये हे जे जर्म पोर असतात दॅट इज अ थ्री जर्म पोर्स आर प्रेझेंट हेट इट इज कॉल्ड ॲज हेस इट इज कॉल्ड ॲज अ ट्रायपोरे। मोनोकॉट मोनोकॉट प्लांटमध्ये युनिपोरेट आणि डायकॉट प्लांटमध्ये ट्रायपोरेट हे जर्म पोर्स असतात। नेक्स्ट सेवन पॉइंट आहे पा, दीज आर मीन फॉर द ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन टू ड्यूरिंग जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स। आता हे जे जर्म पोर असतात हे जर्म पोर कशासाठी असतात, तर ज्या वेळेला या पोलन ग्रेनपासून पोलन टूप तयार होते त्यावेळेला ही जी पोलन टूप तयार होते ती या जर्म पोरमधून बाहेर निघते आणि त्यासाठी हे जर्म पोर असतात दॅट इज अ स्मॉल पोर्स आर प्रेझेंट। आणि लास्ट पॉईंट आहे पा, द इनर वॉल लेअर इट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन अँड इट कन्सिस्ट ऑफ ए सेल्युलोज अँड पेक्टिन। द इनर वॉल आहे तर इनर वॉलला काय म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन अँड इंटाइन मेड अप ऑफ ए सेल्युलोज अँड पेक्टिन। पा परत एकदा पुन्हा सांगते पा, स्ट्रक्चर ऑफ ए मायक्रोस्पोर, हे जे मायक्रोस्पोर असतात हे नॉन मोटाईल असतात हॅप्लॉइड असतात युनिसेल्युलर बॉडी असते आणि याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट एकच न्यूक्लियस असतो पा। अँड दॅट इज अ मायक्रोस्पोर कन्सिस्ट ऑफ ए टू लेअर दॅट इज आउटर लेअर इट इज कॉल्ड ॲज एन्झाइम अँड इनर लेअर इट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन अँड हेन्स इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म असं म्हणतात। दोन्ही इंटाइन आणि एक्झाइन या दोन्हींना मिळून स्पोरोडर्म असं म्हणतात। जर आपण आउटर लेअर जर पाहिला दॅट इज आउटर लेअर इट इज कॉल्ड ॲज अ एक्झाइन आणि हे जे एक्झाइन असतात हे एक्झाइन ह्या डायग्राममध्ये कसे काढलेले आहे, इट मे बी स्पाइनी पण ते स्मूथ पण असतात आणि स्पाइनी असतात। हे जे एक्झाइन इज मे बी स्पाइनी इन इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट अँड एक्झाइन मे बी स्मूथ इन विंड पॉलिनेटेड प्लांट। आणि हा जो एक्झाइन आहे पा दॅट इज अ आउटर लेअर एक्झाइन इज अ थी अँड मेड अप ऑफ ए स्मॉल कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस इट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म। हा एक्झाइन आहे हा एका कॉम्प्लेक्स सबस्टन्सने बनतो त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोपॉलिनियन आणि हे जे स्पोरोपॉलिनियन आहे दॅट इज अ टॅपेटम सिक्रेट स्पोरोपॉलिनियन। जे आपण टी एस ऑफ अँथरमध्ये शिकलो त्या टी एस ऑफ अँथर कन्सिस्ट ऑफ हे जे चार प्रकारचे वॉल लेअर असतात त्यामध्ये सगळ्यात इनरमोस्ट लेअर जो आहे टॅपेटम आणि हा टॅपेटम हा स्पोरोपॉलिनियम काय करतो सिक्रेट करतो। आणि इनर लेअर आहे इनर लेअर इट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन, इनर लेअरला काय म्हणतात इट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन आणि या इंटाइन या इट इज मेड अप ऑफ ए सेल्युलोज अँड पेक्टिन आणि यामध्ये दॅट इज अ सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट आणि रिएक्टर्स पण असतात पा। तर अशा प्रकारे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर, मायक्रोस्पोर इट इज कॉल्ड ॲज अ पोलन ग्रेन, मायक्रोस्पोरलाच पोलन ग्रेन असं म्हणतात। यावरती पा एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारतात तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर स्ट्रक्चर ऑफ ए पोलन ग्रेन। आता नेक्स्ट पॉईंट आहे पा, डेव्हलपमेंट ऑफ ए मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट। आता मेल गॅमेटोफाइट म्हणजे काय, दॅट इज अ मेल गॅमेटोफाइट इज द पार्ट ऑफ द प्लॅन। हा जो मेल गॅमेटोफाइट आहे हा एक प्लॅनचा पार्ट आहे आणि हा जो मेल गॅमेटोफाइट इट इज कॉल्ड ॲज अ पोलन ग्रेन, पोलन ग्रेन अँड मेल गॅमेटोफाइट। तर एका सुर पोलन ग्रेनला
पोलंग्रेन पासून हा मेल गॅमेटोफाइट तयार होतो पा, एका पोलंग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट तयार होतो अँड दॅट इज अ मेल गॅमेटोफाइट इज द पार्ट ऑफ द प्लॅन आणि मेल गॅमेटोफाइट इज हेल टू द पार्ट ऑफ द विथ द हेल्प ऑफ द मेल गॅमेट्स. ज्या वेळेला मेल गॅमेट्स तयार होतात त्या मेल गॅमेट्स तयार करण्यासाठी हा मेल गॅमेटोफाइट दॅट इज हा एक पार्ट आहे पा. आता पा हे जो मेल गॅमेटोफाइट आहे हा मेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो त्याची डेव्हलपमेंट कशी होते डायग्राममध्ये पा. डायग्राम दिसते त्यामध्ये सुरुवातीचं जे स्ट्रक्चर आहे हा पोलन ग्रेन आहे पा, एका पोलन ग्रेन पासून शेवटी दाखवलेला आहे पा मेल गॅमेटोफाइट तयार होतो पा. मग आता याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे पा दॅट इज अ पोलन ग्रेन्स मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. या मेल गॅमेटोफाइट तयार होताना सुरुवातीची जी आपण म्हणतो जी पहिली स्टेज आहे दॅट इज अ पोलन ग्रेन, म्हणजे पोलन ग्रेन पासून हा मेल गॅमेटोफाइट तयार होतो. पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. सेकंड पॉइंट आहे पा ही जी डेव्हलपमेंट होते ही डेव्हलपमेंट होताना दोन वेळेला मायटोसिस होतं पा, दोन वेळा या मायटोटिक डिव्हिजन होतात पा. त्यामध्ये सेकंड पॉइंट आहे पा इट अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस बिगर नेक्ड व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल थिन वॉल जनरेटिव्ह सेल. डायग्राम मध्ये पा यामध्ये ज्या वेळेला या पोलंग्रेनचं या पोलंग्रेन मध्ये किती न्यूक्लियस असतो, एकच न्यूक्लियस असतो तो हॅप्लॉइड असतो आणि या न्यूक्लियस जो आहे त्याचं काय होतंय माया त्यामध्ये त्याचं मायटोसिस होते. मायटोसिस मीन्स इक्वेशनल डिव्हिजन आणि या न्यूक्लियसचं मायटोसिस झाल्यानंतर त्यापासून दोन न्यूक्लियस तयार होतात पा. अँड मायटोसिस कन्सिस्ट ऑफ ए टू स्टेज दॅट इज कॅरिओकायनेसिस अँड सेकंड आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिवायडेशन ऑफ न्यूक्लियस. इथं पा एका न्यूक्लियसपासून दोन न्यूक्लियस तयार झालेले आहे दॅट इज अ कॅरिओकायनेसिस झाले आणि सेकंड जी स्टेज आहे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मीन्स डिवायडेशन ऑफ सायटोप्लाझम. पण इथं याच्यामध्ये पण या सायटोप्लाझमचं डिवायडेशन झालेलं आहे परंतु यामध्ये जे सायटोप्लाझमचं डिवायडेशन झाले ते इक्वली झालेलं नाही आहे. एका सेलमध्ये जास्त सायटोप्लाझम आहे आणि एका सेलमध्ये कसं आहे तो कमी सायटोप्लाझम आहे पा. त्यामध्ये जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे पा ती दॅट इज अ बिगर दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल दॅट इज कॉल्ड ॲज अ जनरेटिव्ह सेल. त्यामध्ये जी मोठी सेल आहे त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल आणि जी छोटी सेल आहे त्याला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. ही जी मोठी सेल आहे व्हेजिटेटिव्ह सेल यामध्ये जो न्यूक्लियस आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस ऑर ट्यूब न्यूक्लियस आणि या जनरेटिव्ह सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणायचं जनरेटिव्ह न्यूक्लियस. थर्ड पॉइंट पा द व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस. तर व्हेजिटेटिव्ह सेल आहे ते ही व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय आहे फूड स्टोअर करून ठेवलं जातं अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस आणि त्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस किंवा ट्यूब न्यूक्लियस हा कसा आहे इरेग्युलर शेपचा आहे पा. नंतर फोर्थ पॉइंट आहे पा जनरेटिव्ह सेल फ्लोट इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. जी जनरेटिव्ह सेल आहे ही व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझममध्ये ती काय होते सेल फ्लोट होऊ शकते कारण त्यामध्ये जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे ती व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे बिगर आहे मोठी आहे आणि जी जनरेटिव्ह सेल आहे ती कशी आहे जनरेटिव्ह सेल कशी आहे स्मॉल आहे. नेक्स्ट पॉइंट पा आता फिफ्थ पॉइंट पा द सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली अँड गिव राईज टू द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. आता इथं दुसऱ्यांदा मायटोसिस झालेला आहे पा सेकंड मायटोटिक डिव्हिजन आहे याच्यामध्ये त्यामध्ये जी जनरेटिव्ह सेल आहे त्या जनरेटिव्ह सेलपासून काय तयार होतात दोन मेल गॅमेट्स तयार होतात
आणि ते मेल गॅमेट्स कसे तयार होतात, ते नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होतात. या ठिकाणी हे दुसऱ्यांदा मायटोसिस मायटोटिक डिव्हिजन झालेलं आहे. पा, ही जी डेव्हलपमेंट होते मेल गॅमेटोफाइटची, या वेळेला दोन मायटोसिस मायटोटिक डिव्हिजन घडतात आणि हे दुसऱ्यांदा इथं मायटोसिस झालेलं आहे. पा, म्हणजे एका जनरेटिव्ह सेलपासून दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होतात. आता पुढचा नेक्स्ट पॉईंट पासिस, द मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन और इन द पोलन ट्यूब. ही जी जनरेटिव्ह सेल आहे, या जनरेटिव्ह सेलचं आता सांगितलं मायटोटिस होत आहे, मायटोसिस होत आहे, आणि त्यामध्ये हे जे जनरेटिव्ह सेलचं मायटोसिस होते ते कुठं घडत आहे, इन पोलन ग्रेन और इन द पोलन ट्यूब. म्हणजे जो मेल गॅमेटोफाइट तयार होतो हा मेल गॅमेटोफाइट पोलन ग्रेनच्या आतमध्येच तयार होतो. आणि हे जे नॉन मोटाईल मेल गॅमेट सुद्धा तयार होतात, हे नॉन मोटाईल मेल गॅमेट्स हे पोलन ट्यूबमध्ये तयार होतात. आणि म्हणून म्हटले तर मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन और इन द पोलन ट्यूब. आता लास्ट पॉइंट आहे, द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द एंथर ऍट दिस टू सेल्ड स्टेज इन मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्मिक जे असतात, जवळजवळ जास्त एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये हा जो पोलन ग्रेन असतो, हा पोलन ग्रेन दोन स्टेज सेलच्या स्टेजमध्येच तो काय पडतो, अँथरमधून बाहेर पडतो. द पोलन ग्रेन्स आर सेड फॉर्म द अँथर ॲट दिस टू सेल्ड स्टेज इन मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म. म्हणजे जे एंजिओस्पर्मिक प्लांट असतात, त्या एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जो पोलन ग्रेन अँथरमध्ये असतात, त्या अँथरमध्ये जे पोलन ग्रेन असतात, ज्या वेळेला त्या पोलन ग्रेनमधला जो न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसचं डिवायडेशन झाल्यानंतर त्यापासून तो न्यूक्लियस तयार होतात. आणि मग अशा प्रकारे दोन स्टेजचा जो स्टेजमध्ये असणारा जो पोलन ग्रेन आहे हा अँथरमधून बाहेर पडतो. आता मी पुन्हा एकदा सांगते, पा, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, हा जो मेल गॅमेटोफाइट आहे हा मेल गॅमेटोफाइट पोलन ग्रेन पासून तयार होतो. म्हणजे बिगिनिंग सुरुवातीची जी स्टेज आहे ती कोणती आहे, पोलन ग्रेन. म्हणजे पोलन ग्रेन पासून, एका पोलन ग्रेन पासून हा मेल गॅमेटोफाइट तयार होतो. मग या मेल गॅमेटोफाइट मध्ये काय काय येतं, या मेल गॅमेटोफाइट म्हणजे यामध्ये दोन मेल गॅमेट्स असतात आणि एक ट्यूब न्यूक्लियस असतो आणि पोलन ट्यूब आणि प्लस सायटोप्लाझम, इट इज कॉमनली कॉल्ड ऍज अ मेल गॅमेटोफाइट. पा, पोलन ग्रेन कसा असतो, दॅट इज या कन्सिस्ट ऑफ ए सिंगल न्यूक्लियस. या पोलन ग्रेनमध्ये सिंगल न्यूक्लियस असतोय, या न्यूक्लियसचं डिवायडेशन होत आहे, पहिल्यांदा मायटोसिस होते, त्यामध्ये मायटोसिस मीन्स मायटोसिस होते, त्यामध्ये मायटोसिस मीन्स इक्वेशनल डिव्हिजन, यामध्ये न्यूक्लियसचं डिवायडेशन होतंय, सायटोप्लाझमचं डिवायडेशन होतंय, कॅरिओकायनेसिस म्हणजे एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस झाले, आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिवायडेशन ऑफ सायटोप्लाझम, मात्र या सायटोप्लाझमचं इक्वली डिवायडेशन होत नाही, त्यामध्ये एका सेलमध्ये जास्त सायटोप्लाझम असतो आणि एका सेलमध्ये कमी सायटोप्लाझम असतो. जी बिगर सेल आहे तिला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल, जी स्मॉलर सेल आहे तिला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. त्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस किंवा इट इज कॉल्ड ॲज अ ट्यूब न्यूक्लियस. आणि जी सेकंड सेल आहे जनरेटिव्ह सेल, त्या जनरेटिव्ह सेलला म्हणायचं, त्यामध्ये जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणायचं जनरेटिव्ह न्यूक्लियस. आणि मग यामध्ये पा, या जनरेटिव्ह सेल दाखवलेली आहे पा, या जनरेटिव्ह सेलचं परत दुसऱ्यांदा मायटोसिस होते आणि त्या जनरेटिव्ह सेलपासून दोन मेल गॅमेट्स तयार होतात. आणि मग ते जे मेल गॅमेट्स असतात ते कसे असतात, नॉन मोटाईल असतात, आणि जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे तो तसाच राहतो. आणि मग आता अशा प्रकारे हे तीन थ्री सेल स्टेजचा हा पोलन ग्रेन तयार झाला. पा, मग हे जे मेल गॅमेट्स दाखवलेले आहे, या जनरेटिव्ह सेलचं मायटोसिस होऊन दोन मेल गॅमेट्स तयार होतात. आणि हे जे मेल गॅमेट्स असतात हे जर्म पोरमधून ही पोलन ट्यूब का बाहेर निघलेले आहे. पा, आणि हे मेल गॅमेट्स हे नॉन मोटाईल असतात आणि हे या पोलन ट्यूबमध्ये असतात. या पोलन ट्यूबमध्ये मेल दोन मेल गॅमेट्स प्लस ट्यूब न्यूक्लियस
आणि टू न्यूक्लियस पण त्यामध्ये असतो आणि हे सिटीज कॉल्ड ॲज अ मेल गॅमेटोफाईट. म्हणजे मेल गॅमेटोफाईट म्हटलं तर त्यामध्ये पोलन ट्यूब येते. पोलन ट्यूबमध्ये हे दोन मेल गॅमेट्स येतात आणि प्लस टू न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम, हे सिटीज कॉल्ड ॲज अ मेल गॅमेटोफाईट. अशा प्रकारे हे मेल गॅमेटोफाईटची डेव्हलपमेंट आहे. पहा एक्झाममध्ये याच्यावरती 4-5 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारतात, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. फक्त लक्षात ठेवा हा जो मेल गॅमेटोफाईट आहे हा पोलन ग्रेनपासून तयार होतो आणि यामध्ये या डेव्हलपमेंट होताना दोन वेळेला मायटोसिसची प्रोसेस होती.